शहापूर मुरबाड तालुक्याला जोडणारा शाही नदीवरील सोगा कोसरे या पुलाच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन शहापूर तालुक्याचे आमदार पांडुरंगजी बरोरा तसेच मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांसोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिळेचे अनावरण करून करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथजी पस्टे, सुभाषाप्पा घरत, गोविंद भाला, पंचायत समिति सदस्य सुभाषजी हरड, काशीनाथ वाघ, तालुका अध्यक्ष मनोजजी विषय, उद्योजक रविशेठ पाटील यांसोबत अनेक मान्यवर ग्रामस्थ व पंचकृषीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते श्रीफल वाढून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। दोन्ही तालुक्याला जोडणाऱ्या ह्या नवीन पुलामुळे ग्रामस्थांच्या समस्येचं निवारण झाल्याचं मत तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केलं। मुरबाड या दोन्ही तालुक्याला जोडणारा गेली अनेक वर्ष प्रतीक्षित असलेला साई नदीवरील कोसरे गावचा पूल आज खऱ्या अर्थाने त्या कामाचं भूमिपूजन होत आहे, काय सांगायला संदर्भात? खूप वर्षाची मागणी होती। शापूरचे आमदार आमचे सहकारी पांडुरंग बरोरा, मी आम्ही दोघी चंद्रकांत दादांच्या बरोबर पीडब्ल्यूडी मंत्री यांच्या बरोबर पाठपुरा करून हा खऱ्या अर्थाने मार्गी लावण्यासाठी यशस्वी झालो। मी मागे एकदा कोणत्या तरी कार्यक्रमाला आलो होतो, त्या टायमाला स्वगावातली मंडळी मला बरीचशी भेटली होती। त्यांचाही खूप आग्रह होता की हा पूल झाला पाहिजे। कोचऱ्यावाल्यांचाही पण आमच्या दोन्ही तालुक्यांना सांगड घालणारा हा ब्रिज असल्यामुळं लवकरात लवकर पूर्ण होऊन पावसाळ्याच्या आत लोकांना तालुक्यातील विकास कामांचं भूमिपूजन चालू असतानाच आज शहापूर मुरबाडला जोडणाऱ्या शाही नदीच्या पुलाचं भूमिपूजन होत आहे। आपण एक आमदार आहात तालुक्याचे, काय सांगायला? कथोर साहेबांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या विभागाचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा यांच्याकडे आम्ही दोघांनी पाठपुरावा केला आणि दोन्ही तालुक्याला जोडणारा हा पूल आहे की पावसाळ्यात हा पाण्याखाली जातो। इथले तिकडची लोक इकडे, इकडचे लोक तिकडे जाण्यासाठी किंवा विद्यार्थी वर्ग यांना या ठिकाणी नेहमीच त्रास व्हायचा आणि म्हणून हा पूल व्हावा हा दृष्टिकोन आमचा दोघांचा होता। पक्षा भेदभाव विसरून आम्ही एकत्र येऊन या विकासासाठी काम करत असताना आज या पुलाचं प्रत्यक्ष या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। आम्हाला खात्री आहे, आम्हाला दोघांना खात्री आहे की पावसाळ्यापूर्वी संबंधित कंत्राटदार हे काम पूर्ण करतील आणि जनतेला वाहतुकीसाठी हा पूल खुला होईल।